नमस्कार मंडळी, मी स्मिता. तुम्हाला मी आमच्या कोकणातल्या सहलीचे 2-3 व्हिडिओ दाखवले, पण एक राहूनच गेला हो. गंमत अशी की कोकणासारख्या ठिकाणी आम्ही शॉपिंग केलं. काय शॉपिंग केलं ते तर दाखवतेच, पण त्याचबरोबर दुसरी अशी गंमत आहे की आम्ही ऑन द वे येता जाता सुद्धा भरपूर मजा केली. म्हणजे मी तुम्हाला अणुस्कुरा घाट वगैरे तर दाखवलंच, आणि त्याशिवाय सुद्धा खानपान का मजा असं केलं ना की सहलीची मजा खूप वाढते बरं का. आमची न खाणारी मैत्रिणसुद्धा अगदी दाबून खाल्लं तिने, आणि आम्ही इतकी मजा केली काय सांगू. बघा आणि तुम्ही पण सांगा मला कसं वाटलं ते. मंडळी, कोकणात शॉपिंग म्हणजे हे बघा, आम्ही खातू मसाले घेतले बरं का. तिथले खातू मसाले प्रसिद्ध आहेत. मी कुर्मा मसाला आणि गरम मसाला घेतला. खरंच दोन्हीची टेस्ट अफलातून आहे. कुठच्याही रस्सा भाज्या करताना मी हा कुर्मा मसाला वापरते, आणि गरम मसाला केव्हाही थोडा थोडा भाज्यांमध्ये कशामध्ये घालायचा. काय टेस्टी लागतो, फरक ओळखून येतो. मी तर प्रेमातच पडले. मैत्रिणीला म्हटलं, जेव्हा जेव्हा जाशील तू लांजाला तेव्हा येताना तू माझ्यासाठी खातू मसाले घेऊन येतच जा. बघा कसं असतं शॉपिंग. कोकणामध्ये आम्ही त्या छोट्याशा गावात खरेदीसुद्धा दाबून केली. खरेदी काय केली असेल तर, हे शेवेचे लाडू 2-3 पाकिटं, चुरमुऱ्याचे लाडू पण 4-5 पाकिटं घेतले होते, संपून गेले. चुरमुऱ्याचे लाडूही भरपूर टेस्टी होते. शेंगदाण्याचे लाडूही खूप छान आहेत. आपल्याकडे चिक्की मिळते पण त्यापेक्षा ह्याची चव खूप छान आहे. आणि हा खाजा आणि हे खोबऱ्याच्या तेलात तळलेले हे फणसाचे वेफर्स आहेत बरं का, फणसाचे गरे, आणि ह्याला म्हणतात कमरुख बरं का. ही मिठाई आहे कमरुख. काय टेस्टी आहे, कशी करतात विचारायचं राहूनच गेलं. खूप छान मिठाई आहे. आणि हे काय रे, नानकटाई. हां, नानकटाईची बिस्किटं बरं का, ती आम्ही थोडी आणली होती. ती पण एकदम टेस्टी. नुसती एवढी 4-4 पाकिटं प्रत्येकाची केलेली आता तुम्हाला दाखवेपर्यंत राहिली पण नाहीत. ह्या अणुस्कुरा घाटाचा माणूस प्रेमातच पडतोय. इतके लोक व्हिडिओ शूटिंग करतात येईल तो. ही पहा ना, म्हणजे हे मी तुम्हाला आधी दाखवलंच, ही अर्जुना नदी. पण हे कसलं धरण, करक गावाच्या इथलं धरण आहे नदीचं बरं का. आणि हे रस्ते पहा ना कसे वळत वळत गेले दिसत आहेत. आणि मध्येच हा असा डोंगर कसला, छोटी टेकडी अशी गुळगुळी छान आहे दिसते का. आणि त्याच्या भोवती ना असे रस्ते आहेत. आणि पलीकडे जाऊन असं ते, हा इथे रस्ता दिसतोय कसा चाललाय. आणि पलीकडे ते धरण आहे. काय दिसतंय हे दृश्य. आणि तुम्ही बोललो रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे बरं का.